आनंदाने स्वागत करताना एकच सांगतो की या कार्यक्रमाचा आम्हाला फक्त आनंदच होत नाही आहे तर गर्व सुद्धा होतो आहे आणि शारदा स्तवनालाही सुरुवात झालेली आहे. या दादा चंद्रकांत मुन्नावर, संजीव रेड्डीजी आमदार, भाऊभाऊ दारोकर आमदार या सर्वांना मी आमंत्रित करतो की त्यांनी व्यासपीठावर यावे. सर्व मान्यवरांना मी आमंत्रित करतो आहे त्यांनी व्यासपीठावर यावे. अस्मितांना विनंती करतो आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीच्या रूपात त्याचा ना मला सत्याला आपल्या कर्तृत्वाला सलाम बदलावती करांतर्फे सलाम. भाऊ सोडून द्या, तुम्ही बाजूला बाजूला भाऊ बाजूला तुम्ही थोडा यानंतर लगेच लोक सर तसेच उपप्राचार्य कंतुवार मॅडम लाडू तुला व स्वागत करण्यात येत आहे. त्यांनी तयार राहावं अशी मी त्यांना विनंती करेल. मॅडम लेने कोई आने वाला नहीं है. ज्यादा मत इधर देखो दादा बोलो बाकी हाथ छोड़ दे. सर्व संचालकांना मी विनंती करतो आहे की त्यांनी लवकरात लवकर लाडू तुला कार्यक्रमाला सुरुवात करावी. आणि कला शाखेत प्रवेश घेतल्यानंतर अभ्यासापासून त्यांना थोडाफार वेळ मिळाला, त्याच्यामुळे ते एबीव्हीपीचे कार्यामध्ये सक्रिय झाले आणि त्याच्यानंतर ते राजकारणात सक्रिय झाले आणि राजकारणात सक्रिय झाल्यानंतर त्यांचं सगळं जे काही कर्तृत्व आहे त्याचे आपण साक्षीदार आहातच, त्याच्याबद्दल सांगण्याची आपल्याला काही आवश्यकता नाही. त्याच्यामुळे आजचा जो कार्यक्रम आहे, आजच्या कार्यक्रमाचे जे आपण साक्षीदार आहोत, आजच्या कार्यक्रमाला जे सुधीर भाऊ इथे उपस्थित झालेले आहे, त्याचा जो एक टर्निंग पॉईंट झालेला आहे तो 11वी विज्ञान शाखेत सुधीर भाऊंना न मिळालेली ॲडमिशन आणि दुसरा भाग असा आहे की त्यांनी कला शाखेत प्रवेश घेऊनही आज ते कुठल्या कुठे पोहोचलेले आहेत. त्याच्यामुळे मी कला शाखेतील विद्यार्थ्यांनाही सांगू इच्छितो की त्यांनी नर्वस होता कामा नये. सुधीर भाऊ समोर आहे, त्यांचं कर्तृत्व तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर ठेवा एवढंच मी सांगतो. हा एक टर्निंग पॉईंट म्हणून आपल्या समोर ठेवला. माजी आमदार निकटरावजी शिंदे आलेले आहेत, मी त्यांना विनंती करेल की त्यांनी सुद्धा व्यासपीठावर या. एक दुसरी आठवण, पहिल्या निवडणुकीत प्रत्येक कुटुंब प्रमुखांना जी पावती होती त्यांनी सुधीर भाऊंना दिली, मतदानाच्या रूपाने दिली आणि ही शाबासकीची छापही दिली. एक गोष्ट सांगायची आहे, सुधीर भाऊ तेव्हा सुधीर भाऊ आमदारही नव्हते, तेव्हा सुधीर भाऊंनी वहिनींजवळ शलाका वहिनींजवळ एक गोष्ट सांगितली होती. सपना वहिनींसोबत एक इच्छा व्यक्त केली होती कि मला विधानसभा क्षणाच्या साक्षीदार आहे होत्या वहिनी. एक फार अतिशय आनंदाचा हा क्षण आहे आणि या पद्धतीने गाडू जास्त दिसतंय, वजनापेक्षा जास्त कार्यक्रमाचे
प्रमुख अतिथी माजी आमदार निकटरावजी शिंदे इथे आलेले आहेत, त्यांनी सुद्धा बॅच तुम्ही फक्त स्वागत करा. त्यानंतर तालुक्याचे कृषीरावजी श्रीरामे, नरेंद्रजी जुतोडे, रवी नागपुरेजी यांनाही तिकडे तिकडे त्यांनी स्वागत करावं. शिवसेनेतर्फे प्रफुल्ल चटकी स्वागत करतील. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सुधीर महाले, मुनासिबच्यातर्फे गोपालजी ठेंगणे, मधुकर सावंतकर, शिक्षक संघातर्फे बुडाले सर तसेच रमेशजी आसेकर, बालाजी मावळतर्फे सुधीर मुंडे, गिरीशजी पद्मावर, रोहन उत्तरवार, नितीन मामिलवार, सहकारी मित्र, पत्रकार संघाचे सदस्य, महाराष्ट्र पत्रकार संघातर्फे अतुल कोल्हे तसेच सर्व पत्रकार मित्र, संताजी महाराज उत्सव समितीतर्फे वसंती लोणकर, विवेकानंद महाविद्यालयातर्फे प्राचार्य उमाटे, प्राध्यापक टोंगे, फुटबॉल असोसिएशन तर्फे डॉक्टर तिवारी, नया व्यापार असोसिएशन भद्रावती तर्फे विनोदजी घोडे, मेडिकल असोसिएशन भद्रावती तर्फे काशीदास ढेंगळे, कन्याका माता देवस्थान भद्रावती तर्फे बाबू सुंडावार, रुद्र प्रतिष्ठान भद्रावती तर्फे भिकू बाबूजी, इको प्रो संघटनेतर्फे संदीपजी जीवने, रामकृष्ण विवेकानंद सेवा समितीतर्फे बी ए रॉय, मधुभाऊ सातपुते, निहारधनजी पारोदे, डॉक्टर असोसिएशन तर्फे डॉक्टर विवेक शिंदे, युवा शक्ती संघटनेतर्फे नरेंद्र खंगार, युवा असोसिएशन तर्फे वसंता उमरे, तर्फे अली ब्रदर्स, भद्रावती मुक्ती समाज संघटना तर्फे बंधू एक नंबर सुधीर भाऊंना मानपत्र देण्यात येणार आहे. त्याचं वाचन करण्यासाठी मी मिलिंदजी गंपावर यांना इथे आमदेवा मंडळातर्फे हे मानचित्र देण्यात येणार आहे. दाखवणं शक्य नाही, पण तरीही भाऊंच्या कार्याचा जनमताचा कौल स्वीकार सत्काराला उत्तर देण्यासाठी मी सुधीर भाऊ मुंगटीवार यांना आशा देणार आहे. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त त्यांनी शुभेच्छा द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. नंदा सुधीर भाऊ भगिनींनो, आज श्री अण्णाजी गुंडावार यांच्या पुण्यतिथी सर्वप्रथम मी त्यांचं स्मरण करतो. मी आपले आभारी आहे की सत्कार कार्यक्रमाचं निमंत्रण मला दिलं. माझ्या मनात बंद होत की एखादं काम केल्यानंतर त्याचा सत्कार घ्यायचा की नाही. माझं एक मन सांगत होत की सत्कार घेणं योग्य नाही, आपण आपलं कर्तव्य पूर्ण केलं. पण मनात विचार केला की जेव्हा चंद्रभाऊंचा आग्रह झाला म्हणजे कमीत कमी या निमित्ताने अनेक वर्ष लागले, भद्रावतीकर जनतेचं प्रेम आपण बघितलं नाही, भद्रावतीकर जनतेचं दर्शन झालं नाही, या कार्यक्रमाचं निमित्त साधून आपल्या सर्वांचं दर्शन घ्यावं ही मनातली इच्छा मात्र या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारून मी पूर्ण केली. आपण इतका भव्य दिव्य कार्यक्रम घेतला त्याबद्दल धन्यवाद. शब्दांनी खरं तर या कार्यक्रमाच्या संदर्भात आपण केलेल्या प्रेमाचा मी उत्तरही होऊ शकणार. पण या ठिकाणी पुष्पाची जाड हार माझ्या गळ्यात टाकली आणि प्रेम व्यक्त केलं. हत्तीच्या सोंडेपेक्षा जाड असणारी हार हे फक्त प्रेमाचं प्रतीक नव्हतं, तर कदाचित भद्रावतीकर कार्यकर्ते, भद्रावतीकर जनता या राज्याचे प्रश्न
मी माझ्या खांद्यावर पेलू शकतो की नाही याची कदाचित ते तपासणी करत होते आणि म्हणून माझ्या खांद्यावर ते झाले हार टाकत होते. पण मी ही तुम्हाला सांगतो की प्रश्न आणि समस्या कितीही मोठी असली जर जनतेचा आशीर्वाद असेल तर समस्या एक क्विंटलची असो की दहा क्विंटलची असो या जिल्ह्याचा एक सैनिक म्हणून ही समस्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न करीत राहतो. आपण या ठिकाणी कौतुक करताना गाडू तुझा केली मला पहिल्यांदा वाटत की माझं वजन माहित नाही त्याच्यामुळे गाडू कमी येतील पण भद्रावतीकर एक पाऊल पुढे असतात माझ्याही वजनापेक्षा जास्त गाडू बनवेल तर लाडू काही त्याच पारड वरती येत नव्हतं. ते लाडू तुम्हाला जेव्हा वाटप होईल तोंड गोड होईल पण मी ईश्वर चरणी प्रार्थना एवढीच करेल की लाडूनी तर तोंड गोड होईल पण ईश्वरा या भद्रावतीकर जनतेला असा आशीर्वाद दे की यांच्या आयुष्याचा क्षण आणि क्षण गोड झाला पाहिजे दिवस आणि दिवस गोड झाला. तर या ठिकाणी जनतेच्या आशीर्वादाने मी आज या महाराष्ट्राच्या 11,97,00,000 लोकांची सेवा करण्याची संधी एक अर्थ नियोजन व वनमंत्री म्हणून मला प्राप्त झाली. मला याची जाणीव आहे की ही मंत्रीपद येतात आणि जातात. आजचा आमदार हा उद्या नामदार होतो परवा दारोदार होतो. लाल दिव्याच्या गाड्यात येतात आणि निघून जातात. कोणीही आयुष्यभर लाल दिव्याची गाडी घेऊन आयुष्यभर काम करू शकत माझं प्रेम लाल दिव्याच्या गाडीवर कधीच नाही. माझं प्रेम लाल रक्त असणाऱ्या माणसावर आहे. मला याचा कधी आनंद होत नाही की मंत्री म्हणून मंत्री झाल्यावर कधी शुभकामना दिली तुम्हाला आनंद होत नाही. पण मी एखादी चांगलं काम केलं आणि त्यासाठी जर एखाद्या व्यक्तीने मला शुभकामना दिली तर मग मात्र मला मनापासून आनंद होतो कारण ते प्रेम कायम आहे. हा दिवा त्या भगवद्गीतेच्या सारासारखा आहे की आज जो तुम्हारा है वो कल किसी और का था और परसों किसी और का होने वाला है. माझ्यावर एक जबाबदारी आहे जिल्ह्यात दीन दुर्बल शोषित पीडित अंध अपंग निराधार असहाय दलित आदिवासी शेतकरी शेतमजूर यांच्या जीवनामध्ये काही बदल करता आला पाहिजे. चंदूभाऊ सांगत होते की जो जो म्हणून या शाळेत आला त्याचं प्रमोशन झालं आणि ते म्हणाले की गडकरीजी आले मग ते राष्ट्रीय अध्यक्ष झाले पहिले प्रदेश अध्यक्ष होते. गडकरीजी आले विधान परिषद सदस्य होते ते केंद्रीय मंत्री झाले. चंदूभाऊ खर तर मी या भूमीवर आलो जर या भूमीमध्ये ही खरीच ताकद आहे ते मान्य करतो पण मला प्रमोशन नको आहे. मी मंत्री झालो ते बीपीएलचा माणूस एपीएलमध्ये त्याचं प्रमोशन व्हावं म्हणून झालो आहे. की जो गरीब आहे तो एक स्तर वरती जावा. जो गरीब आहे त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्या. मी काल मूलमध्ये होतो मी शब्द दिला होता की एक स्वर्ग त्या मूलच्या लोकांनी मागणी केली होती काल नगर परिषदेला मी लोकार्पण केला. अनेक लोक निवेदन घेऊन येत होते पण त्या निवेदनामध्ये काही निवेदन ही आम्हाला शौचालय पाहिजे याची होती. मी मनात विचार केला की आता लोक चंद्रावर कॉलनी बांधायच्या गोष्टी करतात इथं तर आम्ही शौचालय तुमच्या बघत नाही. सामान्य तर सामान्य गरज आहे. एक निवेदन आहे भाऊ एपीएलचं धान्य बंद आहे. खरं आहे धान्य बंद झालं होतं. देवरावजी प्रमोद भाऊ आपली चर्चा झाली परवा एपीएलचं धान्य सुरू करू. पण मी मनात विचार केला की अजूनही स्वातंत्र्याच्या 68 वर्षानंतर लोकांना धान्य मागावं लागतं म्हणजे अजूनही खूप काम करण्याची आवश्यकता आहे. नोकरीचे अर्ज येतात शेकडो येतात. मी अर्थसंकल्प मांडताना हाच विचार करायचो की नोकरी मागणारे अर्ज येतात पण मी लोकांना नोकरी देईन मला एक मोठा उद्योजक व्हायचा आहे म्हणून मदत मागणारे अर्ज कमी येतात. मी निर्णय केला की उद्योजक क्षेत्रामध्ये जोपर्यंत सर्वसामान्य माणूस येणार
तो अनुसूचित जातीचा असेल, जमातीचा असेल, ओबीसी असेल, गरीब असेल, अल्पसंख्याक असेल, मुस्लिम असेल, जोपर्यंत हा उत्पादक क्षेत्रामध्ये येणार नाही तोपर्यंत आपण विषमता मुक्त राज्य करू शकत नाही या कल्पनेवर मी आता ठाम झालो आहे। अर्थसंकल्पात आपण अनेक निर्णय केले, त्याबद्दल मी आज बोलणार आहे। दारू बंद करण्यासाठी जेव्हा हजारो महिला पदयात्रा करून नागपूरच्या टी पॉइंटवर आल्या, त्याच्या दुसऱ्या दिवशी मी विधानसभेत अशासकीय विधेयक आणले। आणि एका गोष्टीचं मला कौतुक होतं की मी ही 20 वर्षापासून टी पॉइंटवर अनेक मोर्चे बघायचो, कोणी पगार वाढवण्यासाठी यायचं, कोणी प्रमोशनसाठी यायचं, कोणी आरक्षणासाठी यायचं, कोणी मानधन वाढवा म्हणून यायचं, पण एक पहिला मोर्चा मी पाहिला 5-7 हजार महिलांचा ज्या दारूबंदीसाठी आला। मनात विचार केला की इतक्या दूर पदयात्रा काढून नोकरी मागायला आले नाही, या महिला मानधन वाढवण्याची मागणी घेऊन आल्या नाही, प्रमोशनची मागणी मागितली नाही, नोकरीची मागणी मागितली नाही, एक व्यसन मुक्त समाज झाला पाहिजे आणि माझा परिवार, माझा आसपासचा परिवाराच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला पाहिजे ही भावना घेऊन जर समाजात योग्य येईल तर मग आपली आमदारकी काही कामाची नाही। जर आपण अशा प्रसंगात मदत करू शकत नाही, मी ठराव मांडला, पाठपुरावा केला, आरोपीताही मी नेतृत्व केलं, पण संजय भाऊ देवतांनाही मी धन्यवाद देईल की त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती आली। मला माहित आहे की समितीचा अहवाल देताना किती दबाव संजय भवनवर होता याची जाणीव मला आहे, तेव्हा जरी त्या पक्षाचे असले लोक दबाव टाकायचे, पण अहवाल तयार झाला। 3-4 वर्ष संघर्ष झाला। 20 जानेवारी दारूबंदी केली, माझ्यावर टीका झाली, जीवे मारण्याची धमकी दिली, माझ्याबद्दल लोकांमध्ये गैरसमज पसरतील अशा पद्धतीची भाष्य केली गेली। मी राजकीय जीवनातून संपून जावा या पद्धतीने नियोजन करण्यात आलं, पण मला राजकारणाची चिंता नव्हती। मला चिंता होती की जेव्हा निवडणुकीमध्ये एक 8-10 वर्षाच्या मुलीने माझ्या हातात गुलाबाचं फूल देऊन एवढाच प्रश्न केला की काका तुम्ही निवडून येणार म्हणून माहिती आहे, पण माझे वडील रोज दारू पिऊन माझ्या आईला मारतात, माझ्या आईचं दुःख बघणं होत नाही, तुम्ही निवडून आल्यावर दारूबंदी करणार का? म्हणजे बेटा आज मी मुलीच्या सभेत जाहीर करेन की मी जर दारूबंद केली नाही तर पुन्हा निवडणुकीत उभा राहणार नाही। मला बंगला मी घेतला नाही, अजूनही मी बंगल्यात गेलो नाही, जाईल ते घाई नाही, कारण मग माहित बंगला पुन्हा सोडायचा आहे, जायची काय घाई, पण मग त्या मुलीचा चेहरा दिसतो। आणि आज अनेक लोक भेटतात, आताच आमच्या भद्रावतीच्या पोलीस स्टेशनने सांगितलं की 12 दिवसात गुन्ह्यांची संख्या कमी झाली, अपघाताचं प्रमाण कमी झालं, दारू पिण्यावरून नवऱ्या बायकोची जी भांडणं झाली 12 दिवसात एकही कंप्लेंट आली नाही, धार्मिक उत्सव शांततेत पडले, सार्वजनिक ठिकाणी एकदा दारू पिली की त्याच्या तोंडातून डिक्शनरीत नसलेल्या ज्या शब्दकोशात नसलेल्या ज्या शिव्या निघायच्या त्या साऱ्या डिक्शनरीत बंद पडल्या। मला परवा मी एका लग्नात गेलो तर ते लग्न राईट टाइम लागलं, मी विचारलं लग्न राईट टाइम लागलं, ते म्हणाले भाऊ आता काय, पहिले जेव्हा नगरदेव घोड्यावर बसून जायचा तर बँड वाजायच्या समोर नाचणाऱ्या लोकांच्या पोटामध्ये अमृत राहायचं, आणि ते मग थांबवून बँड वाजवायचं उशीर वाजतो, आता पोटात काहीच नाही तर बँड वाजवतो, पण यांचे हात पाय काय तिथे हालत नाही म्हणून राईट टाइम घेतलेला। मग मध्ये काल बाई म्हटले म्हणाले आता आमच्याकडे रोज भाजी येत आहे, म्हटलं कशी काय येत आहे, म्हणजे पहिले माझा नवरा 20 रुपये द्यायचा, आता 80 रुपये 100 रुपये आणून देतो, आणि पहिल्यांदा मुलमध्ये काय मागणी मी पाहिली, आजपर्यंत मी 5 वर्ष झाले, पहिल्यांदा तिच्या मजुरांनी मागणी आहे की आम्हाला उभं राहण्यासाठी
एक बांधकाम कामगारांसाठी शेड करून द्या, कारण आता आम्ही शेड मध्ये उभं राहू इच्छितो. पहिले बिना शेड मध्ये उन्हात आमच्या लक्षातच यायचं नाही की ऊन वाढत, पण आता मात्र आम्हाला लक्षात आलं की ऊन नावाची वस्तू उन्हाळ्यामध्ये लागते. तुम्ही शेड करून द्या, म्हणजे चिंता करू नका. मी 100% तुम्हाला बांधकाम जे कामगार विभागाचं आहे त्याच्याकडून तुम्हाला मी शेड करून देईन. हेही मी अनुभवलं. आता काही लोकांना त्रास होतो तो काही दिवसात होता. म्हणजे एक तर पोंभरण्यामध्ये मी काल गेलो, तुम्हाला आतापर्यंत मी कधीच तुम्हाला मत दिलं नाही, पण आता मी मत देईन. म्हणजे का देशील तर तो म्हणाला यासाठी देईन की गेल्या 10 दिवसांमध्ये मला आता बरं वाटायला लागलं, कारण मी पीत नाही. एवढा हाही एक नवीन फायदा आहे की न जो पीत होता त्याचेही म्हणतात, न पिणाऱ्याचेही म्हणतात. हे तर डबल बेनिफिट आहे, एक ते एक फ्री. आणि अनेक लोकांमध्ये बदल होत आहे. आता हे खरं आहे, ही दारूबंदी करताना काही पथ्य ठेवावे लागते. इकडे वणी वागे बिअर बार वागे खुश आहे म्हणून मी ऐकलं, पण मी यवतमाळच्या कलेक्टरांना सांगितलं की जास्त गडबड करू नका, नाही तर यवतमाळ बंद करून टाकते. त्यामुळे इकडून येणार नाही आणि तिकडून पिणार नाही. आणि म्हणून आता 25 किलोमीटर इकडे काही तुम्ही गडबड करायची नाही. आता हा 10,000 धंदा 50,000 रुपये झाल्याचा आनंद आहे, तो एक दीर्घकाळ टिकणार नाही, तो अल्पकाळ राहील. चंद्रपूर जिल्हा हा दारूबंदी करणं मला माहित आहे, माझ्या हातात होतं, सोपी होत, पण हा आपल्याला व्यसनमुक्त करायचा आहे. एक आदर्श जिल्हा द्या, स्वर्गीय बाबा आमट्यांचा हा जिल्हा, हा राणी हिराईचा जिल्हा, हा आपल्याला आदर्श करायचा आहे. आणि हा आदर्श करायचा असेल तर सर्वांनी एकत्र आलं तर आदर्श होऊ शकतो. असं म्हणतात की छोटी सोच और पैर में मोच इंसान को आगे नहीं जाने देती. छोटा विचार करून थोडी माणूस पुढे जातो. आपल्याला एक मोठा विचार घ्यायचा आहे. आणि फक्त दारूबंद केली याचा मला आनंद नाही. मी तुमचा सत्कार दारूबंदीसाठी घेतला नाही, खरं तर तुमच्या भेटीसाठी घेतला. कारण दारूबंदी केली याचा अर्थ मी काही खूप मोठं काम केलं असं मला बिलकुल वाटत नाही. माझं लक्ष आहे की या जिल्ह्यामध्ये मी रोजगार निर्मितीच्या क्षेत्रात काम करू शकेल तेव्हा मला आनंद होईल. आणि म्हणून देशभक्तीच्या भावनेने प्रेरित होऊन लोकांनी या जिल्ह्याचं नाव रोशन करावं. जेव्हा मला निंभोरकर म्हणून महाराष्ट्र गुजरात आणि गोव्याच्या आर्मीचे चीफ यांची भेट झाली, ते मला म्हणाले बिहारमध्ये 3 सैनिक शाळा आहे डिफेन्सच्या, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या, कर्नाटकमध्ये 2 आहे, हरियाणा सारखं छोटं राज्य 2 आहे, पण महाराष्ट्रात 1 आहे, सातारा. 52 विद्यार्थी आजपर्यंत पास झाले, त्याच्यातले 1200 NDA, एअरफोर्स, नेव्ही, आर्मी मोठ्या पदावर, 700 MBBS डॉक्टर झाले, 300 IIT झाले. जेव्हा ते आकडे सांगत होते माझ्या मनातही एक लालसा निर्माण झाली की हे साताऱ्यात का माझ्या गावात का नाही होऊ शकत. मी कामाला सुरुवात केली आणि मला सांगायला आनंद होतो या शुक्रवारी विधानसभेने ठराव केला की भारत सरकारच्या डिफेन्स मंत्रालयाची सैनिक शाळा साताऱ्याच्या धर्तीवर 150 एकरवर ही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये व्हावी. म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याचा आदिवासी दलित ओबीसी जो शूर वीर सात्विक प्रामाणिक तरुण आहे त्याच्या मनात देशभक्तीची भावना तर जागेल, पण या जिल्ह्याचा गौरव वाढवण्याचं काम त्याच्या हात मध्ये. या जिल्ह्यामध्ये आपण बांबू प्रशिक्षण केंद्र सुरू करतोय, लोकांच्या हाताला काम असावं, एक्सपोर्ट करताय. आपण येणाऱ्या काळात राईस क्लस्टर करतोय. राजुरामध्ये पुढच्या 3-3.5 वर्षांमध्ये सुतापासून कापड आणि कापडापासून आपल्याला रेडीमेड कपडे असा विचार आपल्या डोक्यामध्ये. ताडोबाचा विषय सांगितला, आज ताडोबा आंतरराष्ट्रीय स्तरावरचं पर्यटन क्षेत्र होऊ शकतो. म्हणजे मी तर आता गमतीने सांगतो, सर्वात जास्त वाघ आशिया खंडात जर एखाद्या आमदाराच्या मतदारसंघात असेल तर ते माझ्या मतदारसंघात.
मला सांगून की जी मी उद्धवजींची भेट घेतली तेव्हा उद्धवजी मला म्हणत होते की मी आताच 15 दिवसापूर्वी ताडोबा जाऊन आलो. म्हणलं साहेब वाघाचा विकास आणि संवर्धन कुणी करणार असेल तर ते मीच करणार आहे, एवढं फक्त नोंद घ्या. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण झालं कारण वाघाचं संवर्धन मीच करू शकतो. देवबाबूजी तुमच्या लक्षात द्या वाक्यावर वाघाचं संवर्धन माझ्याच मतदारसंघात होणार आहे. गोंडवाना विद्यापीठ आपण अगोदर केलं आणि परवा जेव्हा डॉक्टर विजय केळकरचा आवाज आला तेव्हा विजय केळकरच्या आवाजात याची नोंद घेतली आणि त्या समोर आले की गोंडवाना विद्यापीठ हा अतिशय उत्तम निर्णय झाला आणि असंच एक विद्यापीठ ठाणे या भागात झालं पाहिजे. हे दोन जनजाती विद्यापीठ याचा विकास करण्याचं काम सरकारने केली पाहिजे. 146 पैकी 112 मी कृषी विद्यापीठाचं विभाजन करण्याचा प्रयत्न करत होतो. डॉक्टर विजय केळकरच्या अहवालात हा काही अहवाल माझा नाही आहे, हा तेव्हा काँग्रेसच्या सरकारने 2011 मध्ये ही समिती बसवली आणि ऑगस्ट 2013 मध्ये हा अहवाल आला. याही अहवालामध्ये आपल्या प्रयत्नाला शिक्कामोर्तब केलं आणि डॉक्टर विजय केळकरने सांगितलं की कृषी विद्यापीठाचं विभाजन व्हावं आणि हे कृषी विद्यापीठ चंद्रपूर मध्ये व्हावं. पण एकीकडे सैनिक शाळा, दुसरीकडे गोंडवाना विद्यापीठ, तिसरीकडे कृषी विद्यापीठ आणण्याचा प्रयत्न, रोजगार निर्मिती, ताडोब्यासारखं आंतरराष्ट्रीय स्तरावरचं पर्यटन या राज्यामध्ये नव्हे देशाची नजर लागेल अशी वनाकादमी आपण 23 कोटी रुपये खर्च करून करतोय. या जिल्ह्याचा कायापालट करण्याची इच्छा करा. पण ही इच्छा आपल्यासारख्या या जिल्ह्यावर या राज्यावर प्रेम करणाऱ्या लोकांच्या माध्यमातूनच पूर्ण आपण करू शकतो आणि ही पूर्ण करण्याची इच्छा घेऊन मी तुमच्याकडे आलो. या सर्व उपक्रमामध्ये तुमच्या सहकार्याची गरज लागणार, तुमच्या मदतीची आवश्यकता असते. जो आशीर्वाद घेऊन मी या ठिकाणाहून चाललो हे माझ्यासाठी शक्तीचं काम करणार. तुमच्या प्रेमाच्या या शक्तीने मुंबईच्या 1,45,000 फुटाच्या मंत्रालयात room number 502 मध्ये बसून मी या महाराष्ट्राचा कायापालट करण्यासाठी पूर्ण शक्तीने प्रयत्न करण्याचा विश्वास दिलो. मी इथं असणाऱ्या सर्व सामाजिक संस्थांनाही धन्यवाद देतो. अनेक सामाजिक संस्था आहेत, मी त्यांची नावं घेऊ शकत नाही. या 84 सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनाही धन्यवाद देतो की त्यांनी माझ्यावर प्रेम व्यक्त केलं, आज माझं स्वागत केलं आणि इथं उपस्थित लोकांनाही धन्यवाद देतो. की असं म्हणतात की एखाद्यानी मदत म्हणून धन दिलं तर त्याला धन्यवाद दिले पाहिजे. पण जेव्हा एखादा व्यक्ती आपले आयुष्य तक्षण देतो तर त्याला 10 पट धन्यवाद दिले पाहिजे. कारण धन देणारा पुन्हा आपलं धन प्राप्त करू शकतो, पण तुम्ही आपलं आयुष्याचा क्षण माझ्या कार्यक्रमाला दिला हा मात्र या जन्मात पुन्हा तुम्हाला परत मिळू शकत नाही. इतका अमूल्य क्षण तुम्ही माझ्यासाठी दिला याबद्दल मी तुमच्या मनापासून सर्वांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा चंदूबाबू पदाधिकाऱ्यांना सहकाऱ्यांनाही धन्यवाद देतो. खरं तर तुम्ही प्रास्ताविक करताना एवढ्या उत्साहात होता आणि इतका जास्त कौतुक करत होता की मला ते पचत नव्हतं, पण तुमचं प्रेम होते. तुम्ही त्या कौतुकात म्हणाला की माझं आयुष्य नव्हतं, खरं तर कोणाचं आयुष्य नव्हतं. तुम्ही खूप 100 वर्ष जगावं, तुमच्या आयुष्यात तुम्ही खूप जनतेची सेवा करावी हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना असणार आहे. तुम्ही उत्साहात होता, कौतुक प्रेमाने करत होता, म्हणून तुम्ही म्हणाला की माझंही आयुष्य लागो. मी तर माझं आयुष्य जनतेसाठी समर्पित करायला निघालो आहे आणि म्हणून तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो. आयुष्यात माझी एकच इच्छा आहे आणि ती इच्छा म्हणजे लाल दिव्याच्या गाडीत बसून फिरणे नव्हे. या गाडीतून मी जेव्हा उतरे त्या एखाद्या व्यक्तीने जर मला असं म्हणतं की भाऊ तुम्ही अर्थसंकल्पामध्ये घोषित केलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये अभ्यासिका केली पाहिजे, MPSC ची परीक्षा पास, UPSC ची परीक्षा पास, मी तुमच्याच अभ्यासिकेतून आज MPSC पास केली, अशा 100 गाड्या माझ्या समोर उभ्या असताना जो आनंद होणार नाही त्यापेक्षा जास्त आनंद होतो. जेव्हा एखादा बचत गट येऊन मला म्हणेल की आम्ही तर झोपडीत राहतो,
पण तुम्ही योजना केली 200 कोटी रुपये बचत गटाला स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी ठेवले. आज आमचा बचत गट स्वतःच्या पायावर उभा आहे. आज माझ्या मुलाच्या अंगावर कपडे घालण्यासाठी मगर नवऱ्याच्या पॉकेट कडे पाहावं लागत नाही. माझ्या बचत गटातून माझं उत्पन्न होतं की माझ्या मुलाच्या अंगावर मी माझ्या पैशातून कपडे घालते. मला 10,000 गाड्या माझ्या मागे पुढे फिरल्या त्यापेक्षा जास्त आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. या भद्रावतीमध्ये दादा तुम्हाला आठवत असेल तुम्ही मग हुतात्मा स्मारक हे श्रीधर गावाने तुम्ही मला निवेदन दिलं होतं आणि तुम्ही निवेदनात म्हटलं होतं की आमच्या भद्रावतीचं हुतात्मा स्मारक आज तिथं पुत्र येतात काही लव्ह स्टोरी तिथं तयार होतात. म्हणजे खरं तर ते हुतात्मा देशाच्या लव्ह स्टोरीसाठी हुतात्मा झाले पण त्यांना पश्चाताप होईल अशी कृती सुद्धा तिथं करण्यासाठी लोक येतात. मी या अर्थसंकल्पामध्ये हे हुतात्मा स्मारक 5 वर्षामध्ये 125 कोटी रुपये खर्च करून या महाराष्ट्राचे सर्व हुतात्मा स्मारक हे देशभक्तीची केंद्र झाली पाहिजे याची घोषणा केली आणि यावर्षी पहिल्या वर्षी 25 कोटी रुपये आपण त्यासाठी ठेवले आहेत. 25 कोटी ठेवले. बीपीएल मध्ये लोकांना घर नाही. भारत माता माझी आई आणि लोक ठेवायला जागा नाही. मी माहिती घेतली सर्वांना घर तर एका वर्षात देता येणार नाही. पण 2,17,000 कुटुंबे राज्यात अनुसूचित जाती जमाती ओबीसी पात्र आहे. इंदिरा आवास योजनेमध्ये पात्र आहे. रमाई आंबेडकर आवास योजनेमध्ये पात्र आहे. शबरी आवास योजनेमध्ये पात्र आहे. पण नियम आहे ही स्वतःची जागा पाहिजे. या बीपीएल कुटुंबाला स्वतःची जागा नाही पात्र असून यांना घर पुरते आणि म्हणून आपण पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी योजना 200 कोटी रुपये ठेवले की प्रत्येक परिवाराला 50,000 रुपयापर्यंतची स्वतःची जागा ग्रामीण भागामध्ये घेता येईल आणि स्वतःच घरकुल उभं करता येईल. प्रत्येक कुटुंबाच्या मागे आपण त्याला 50,000 रुपयापर्यंतच्या मर्यादित जागा घेण्याचा अधिकार आहे. कारण गोर गरीब जनतेला जोपर्यंत आपण न्याय देऊ शकत नाही तोपर्यंत ही लोकशाही पास झाली असं आपण म्हणू शकत नाही. सगळं आपण एक संकल्प करूया. हे कार्यक्रम आपल्यासाठी निमित्त आहे. सर्वजण मिळून संकल्प करूया की हे लोकशाही पास करण्यासाठी आपापल्या परीने आम्ही सर्वजण प्रयत्न करू. दारूबंदी तर केली आणि व्यसनमुक्तीकडे आम्ही या जिल्ह्याला नेऊ. या महाराष्ट्रात नव्हे देशामध्ये चंद्रपूरचं नाव एक व्यसनमुक्त जिल्हा म्हणून झालं पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न करू. आपल्या सर्वांना अंतःकरणापासून धन्यवाद. सोहळ्यामध्ये त्यांनी मला आमंत्रित केलं आणि मला या सोहळ्यामध्ये सामील करून घेतला. खरोखरच सुधीर भाऊंचा सत्कार म्हणजे हा आपल्या सर्वांसाठी एक गौरवाचा क्षण आहे. सुधीर भाऊंनी या जिल्ह्याची दारूबंदी केली आणि महिलांचा सन्मान ठेवला. महिलांच्या आंदोलनाला मान दिला. ज्या दिवशी 20 तारखेला 20 जानेवारी 2015 रोजी ज्या दिवशी सुधीर भाऊंनी टीव्हीवर दारूबंदी घोषित केली त्या दिवशी मला कमीत कमी 100 ते 150 फोन कॉल आले की ताई हे खरं आहे का की आपण स्वप्न पाहत आहोत. खरंच असं होऊ शकते का. हे शक्य आहे का. आणि मी त्यांना सांगितले सर्वांना की जे अशक्य वाटत होतं ते भाऊंमुळे आज शक्य झालेलं आहे. भाऊंनी आपल्या महिलांच्या आंदोलनाला यशस्वी करून दाखवलंय. भाऊंमुळे आपल्याला यश मिळालंय. नाहीतर आपण रस्त्यावर लढा देतच होतो आणि पुढे आपण देतच राहिलो असतो जर भाऊंनी आपले हात ऐकले नसती तर. आणि म्हणून या जिल्ह्यातील जे शेकडो महिला हजारो महिलांनी आंदोलन केलं ज्या महिला जेलमध्ये गेल्या ज्या महिलांनी आपलं मुंडन करून घेतलं ज्या महिलांनी दिवस रात्र दारूबंदीसाठी मेहनत घेतली मेहनत केली त्या महिलांचाही आज भाऊंच्या सत्काराच्या दिवशी त्यांचाही आपण आभार मानायला पाहिजे मित्रांनो. कारण त्यांनी जर मेहनत केली नसती तर आपल्या जिल्ह्याची दारूबंदी इतकं काय म्हणते एरणीवर आलं नसतं. ज्या दिवशी दारूबंदी झाली
त्या दिवसापासून आज 12 दिवस झाले, म्हणजे 1 एप्रिल खरोखरच 517 लायसन्सचे दुकानं बंद झाले. मला आठवते त्याच्या आधी लोक सांगत होते की दारूबंदी होऊ शकत नाही आणि झाली तर महसूलचा काय होणार, दारूबंदी झाली तर त्याचे अंमलबजावणी होऊ शकणार नाही, दारूबंदी झाली तर हजारो लोक आजारी पडतील आणि सगळ्या हॉस्पिटलच्या समोर पीएचसीच्या समोर हजारो लोकांच्या रांगा लागणार आहे, असं काहीच झालं नाही. आपण पाहत आहोत आज 12 दिवस झाले काय कुठे हजारो लोकांचे काय रांगा लागल्या नाही. हो व्यसन हा आजार आहे आणि त्याच्यासाठी लोक जात आहे हॉस्पिटलमध्ये, पण किती आहे त्यांच्या प्रमाण किती, आज आपण पाहत आहोत शेकड्यात त्यांच्या प्रमाण आहेत. 20 लाखाच्या या जिल्ह्यामध्ये काही लोक आज हॉस्पिटलमध्ये जात आहेत, तर मी तर म्हणेन ते चांगलंच आहे ना, आजारी होते आतापर्यंत दारू पेत होते माहीत नव्हतं, दारूबंदी झाली म्हणून त्यांचा आजार तरी कळला आणि ते आज दवाखान्यात तरी जात आहेत. महसूल बुडणार म्हणून इतकं मौन केलं की शेवटी माझी सारखी बाई की जे कधीच बजेट वाचत नव्हती, या वर्षी मी बजेट वाचली, म्हणजे भाऊने बजेट मार्च महिन्याचा बजेट पेश केला. मी या एवढे वर्ष मी काय करायची, पेपर उघडून फक्त वाचायची की काय नवीन योजना येणार आहेत का आणि जुने योजना सुरू राहणार आहेत का, किती पैसे योजनांसाठी आहेत. या वर्षी पहिल्यांदा माझ्या सारखे बाईने पेपर उघडून फक्त नव्हे तर मी गुगल मधून डाउनलोड केली की टॅक्सेस कुठून येणार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, या टॅक्सेसच्या काय होणार आहे, आणि मला खरोखरच आनंद याचा वाटलं. कसं आहे भावना माहित होतं, चंद्रपूर जिल्ह्याची दारू बंद झाली की महिलांची पैशाची बचती होणार आहे, महिलांच्या हातामध्ये पैसे जास्त राहणार आहे आणि लेडीज हँडबॅग बॅगवर पर्सेसवर 12.5% जो व्याज जो टॅक्स होता महसूल होता तो भावने कमी करून 12.5% पासून 5% आणलं. तर घरी आम्ही हे चर्चा केली की पहा भाऊला माहित होतं की जे पैसे बचवती होणार आहे ते महिलांसाठी कितीतरी कामी येणार आहे, ते पैसे ठेवण्यासाठी हँडबॅग जास्त लागणार आहे म्हणून टॅक्स कमी केले. दुसरं बा मी खरं सांगते मी वाचले हा, त्यांनी काय केलं भाऊंच्या बजेट मध्ये एक वर्कबुक वर टॅक्स येणार की नाही येणार म्हणून डिबेट सुरू होत. भाऊने सांगितलं की वर्कबुक वर टॅक्स घ्यायचं नाही का, तर आता दारूबंदी होणार आहे आपली पोरं शिकणार आहे त्यांना वर्कबुक लागणार आहे त्यामुळे त्याच्यावर टॅक्स घ्यायचं नाही, ते फुकटात मिळणार आहे म्हणजे त्याच्यावर टॅक्स राहणार नाही. गरीबाची पोरं शिकणार आहे दारूबंदी झाल्यानंतर. आणि तिसरं कसं मला आम्ही वाचलं त्याच्यामध्ये की एलईडी बल्ब वर पूर्वी 12.5% टॅक्स होता आता ते 5% आला. गरिबांचे घरामध्ये आता बल्ब लागणार आहे, जे अंधारात राहत होते जे अंधारात होते जे झोपड्या त्याच्यामध्ये आता उजेड येणार आहे आणि म्हणून बल्बावर सुद्धा महसूल कमी झालेला आहे. म्हणजे माझं असं लक्षात आलं बंधूनो की हे जे बॉम्ब उठवतात की अरे दारूबंदी झाली तर महसूलच मिळणार नाही महसूलच मिळणार नाही, तर आपल्या बल्ब मधून आपल्या लेडीजच्या हँडबॅग पासून तर शिलाईच्या धाग्यापासून तर प्रत्येक गोष्टीमध्ये टॅक्स आहे. मग आपण जर 100 रुपयाचे दारूवर जर खर्च नाही झालं तर 100 रुपयाचे दुसऱ्या वस्तू घेणार आहे लोक, सरकारला जे महसूल जायचं ते निश्चितच जाणार आहे. आणि पहा दुसरं आता नवीन सुरू केलंय की मोहफूल वेचत आहे, पेपर मध्ये आपण बातम्या वाचत आहोत मोहफूल वेचत आहे का, तर दारूबंदी नंतर आता मोहाची दारू येणार आहे म्हणून लोक वणीकडे जात आहे का, आता हे पेपरच्या बातम्या आहेत. आमच्या इथून लोक वणीमध्ये जाऊन पिऊन येत आहे का, तर चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी फेल होत आहे म्हणून. अरे रोज आपल्या जिल्ह्यामध्ये मला तर असं कधी वाटत नव्हतं की या जिल्ह्यामध्ये खरोखरच असं दिवस येईल ज्या दिवशी पोलीस 6 लाखाचं ना 9 लाखाचं ना 3 लाखाचे दारू पकडणार आहे. रोज आपण पेपर मध्ये पाहत आहोत खंजर मोहल्ला मध्ये 6 लाखाचे पकडले, वडगाव मध्ये पकडले, मूल मध्ये पकडले, पाथरी मध्ये तर खोदून 4 फूट की काहीतरी 14 फूट खोलवर दारूचे पेट्या ठेवले होते ते पोलिसांनी खोदून काढले. सांगा बरं दारूबंदीची अंमलबजावणी होत नाहीये का. मी तर असं पाहत आहे की या जिल्ह्यामध्ये गडचिरोली मध्ये काय झालं ना वर्धा मध्ये काय झालं मला खरंच माहित नाही. लोक म्हणतात तिथे दारूबंदी फेल झाली असेल, परंतु इथे पोलीस प्रशासन
आणि जिल्ह्यातील गोर गरीब कष्टकरी महिला या तिघांच्या अत्यंत मेहनतीने चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी पूर्णपणे यशस्वी होणारच आहे। मी तर नेहमी सांगते वो वर्धा में और गडचिरोली में क्या हुआ हमको मत बताओ, हम तो कुछ और मिट्टी के बने हैं। हम जिले में दारू नहीं रखेंगे, कदापि नहीं ठेवणार। बंधूनो आज तुम्ही सर्वजण आपण सगळेजण एकत्र आलो आणि आपण भाऊंचा सत्कार केला, परंतु सत्कार केल्यानंतर आपली जिम्मेदारी वाढली, आपली जबाबदारी वाढली। भाऊने हा काम हातात घेतला, जिल्हा दारूबंदीची आमची मागणी होती आणि ते तर आम्ही करणारच आहोत, करतच आहोत, परंतु भद्रावती आणि वरोरा या दोन तालुक्याचे लोकांची खरोखर जिम्मेदारी जास्त आहे, कारण दुसऱ्या जिल्ह्याला तुम्ही लागून आहात। आणि आपल्याला माहित आहे की या जिल्ह्यामध्ये दारूचे समर्थक जरा जास्त आहेत आणि त्या आधीपासून दारूचे समर्थन करत आहेत, मोठे मोठे लोक आहेत। आणि म्हणून माझी विनंती आहे, मला सांगितलं की अगदी थोडक्यात बोलावे म्हणून मी नाही का बोलणार नाही जास्त। म्हणून माझी विनंती आहे इथल्या बायांना, विशेषतः इथल्या तरुणांना, इथल्या सज्जन लोकांना, की चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी यशस्वी करण्याकरिता वरोरा आणि भद्रावतीमध्ये आपल्याला जो राहणं अतिशय आवश्यक आहे। इथे कृपया तुम्ही काळजी घ्या की या दोन तालुक्यामध्ये दारू येऊ नये आणि दारूबंदी इथे जर यशस्वी झाली तर बाकीचा जिल्हा नक्की होणार आहे, असा माझा विश्वास आहे। परंतु चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी अजून जास्त चांगल्या पद्धतीने यापुढे होत राहावी म्हणून भाऊने आपल्याला तीन आश्वासन दिलेले आहेत। एक म्हणजे त्यांनी सांगितलंय की मुंबई दारूबंदी अधिनियमचा जो कायदा आहे, 1949 कायदा आहे, जुना कायदा आहे, त्या कायद्यामध्ये आवश्यक ते बदल भाऊ करून दाखवणार आहे, कायदा अजून कडक होणार आहे। दुसरं, आज पोलीस यंत्रणा दारूबंदीसाठी इकडे तिकडे छापे मारत आहेत, परंतु अजून एक नवीन क्राईम स्क्वॉड 44 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा नवीन स्क्वॉड भाऊ आपल्याला देणार आहेत। एक सुसज्ज असा क्राईम स्क्वॉड जिल्ह्यामध्ये येणार आहे दारूबंदीच्या अंमलबजावणीसाठी। आणि तिसरं जे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, ती म्हणजे भाऊने आपल्याला आश्वासन दिलं आहे की गाव पातळीपासून, वार्डाच्या पातळीपासून, तालुका पातळीपासून तर जिल्हा पातळीपर्यंत लोकसहभागासाठी, लोक चळवळीला अजून मजबूत करण्यासाठी भाऊ समित्या नेमणार आहेत। त्या समित्यामध्ये मी इथे विनंती करते भद्रावती येथील सज्जन लोक, सज्जन शक्ती महिला आणि तरुणांनी सहभाग घ्यावा, आपल्या जिल्ह्याची दारूबंदी पूर्णपणे यशस्वी करून दाखवावा। मी इथे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभार मानते। चांगल्या सोहळ्याला उपस्थित राहण्याचं निमंत्रण मला मिळालं, अभूतपूर्ण सोहळा या ठिकाणी चंदूभाऊने आयोजित केला, विविध संघटनाच्या माध्यमातून, विविध राजकीय पक्षाच्या माध्यमातून सुधीर भाऊचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला, सोबतच लाडू दुलाही करण्यात आले। सत्कार का करण्यात आला याच्या संदर्भात सविस्तर विवरण चंदू भाऊने आपल्या प्रास्ताविकामध्ये वाचून दाखवलं। 2014 निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झालं, सत्ता परिवर्तन झाल्यानंतर प्रथम प्राधान्य सुधीर भाऊंना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर की तुम्हाला कोणतं विभाग पाहिजे तुम्ही ते म्हणाल, ते विभाग घ्या, जे डिपार्टमेंट पाहिजे ते। आणि सुधीर भाऊ ज्या बाबीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं नियोजन करता येईल, संपूर्ण जिल्ह्याला न्याय देता येईल, सर्व जाती धर्मपंथांच्या लोकांना न्याय देता येईल,
असा हा विभाग निवडला आणि तो विभाग होता वित्त व नियोजन। यासोबतच माझे मागासवर्गीय आणि बाकी ग्रामीण जनता ज्या जंगलामध्ये राहते ते वन खाते त्यांनी निवडलं, मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्याचं मनपूर्वक अभिनंदन। बंधुतो, मी माझ्या जीवनामध्ये मी 35 वर्षापासून राजकारणामध्ये आहे, तसं 40 वर्षापासून 7 निवडून येण्याचा बहुमानही मला आहे। पण जेव्हा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला, मागच्या वेळेस आपण ऐकलं असेल की या महाराष्ट्रामध्ये 70,000 कोटी रुपये खर्च झाले, पण सिंचनाचा 1% देखील वाढलेला नाही, शेतकऱ्याच्या जमिनीला 1% देखील पाणी मिळालं नाही। या वर्षीच्या अंदाज पत्रकामध्ये मी असा एक अर्थमंत्री बघितला ज्याने 7,272 कोटी रुपये या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये दिले जलसंपदा विभागाला, आणि त्याने काय म्हटलं, त्याचं वाक्य होत कि मी याच्यातला 1 नवीन पैसा कपात केला तर मी पुढच्या वर्षी अर्थमंत्री म्हणून बजेट सादर करणार नाही। शेतकऱ्याची चिंता असणार मॅडम, जे प्रकल्प पूर्ण होऊ शकतात त्यांना या वर्षी प्राधान्य, कारण शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे हा एकमेव उद्देश। मागेल त्याला विजेचं कनेक्शन, सौर ऊर्जेच्या संदर्भातलं धोरण, अनेक गोष्टी शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये, आदिवासी बांधवांना त्यांच्या संदर्भातली त्यांची तळमळ, ही तळमळ नुसते लोक बोलत होते, परंतु हा आदिवासी समाज वराला पाहिजे, पेसा कायद्याचं पालन झालं पाहिजे, आदिवासींच्या जमिनी त्यांना मिळाल्या पाहिजे, यासाठी प्रामुख्याने त्यांनी जोर दिला। एवढंच नव्हे तर आदिवासींना वाटप केलेलं 200 कोटी रुपयाचं कर्ज माफ करण्याचं जे श्रेय कोणाला जात असेल तर ते सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना जात। बंधूंनो, एवढंच नव्हे तर अनेक स्मारकापैकी एक स्मारक मानतो की या आपल्या पवित्र नगरीमध्ये सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचा आपण सत्कार आयोजित केलाय। विविध याच्यातून सत्कार होतात, परंतु हा आगळा वेगळा सत्कार की जो आपल्या जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची जी गरज होती दारूबंदीची, ती दारूबंदी या जिल्ह्यामध्ये लागू करण्याचा जो पण केला होता आणि तो पण तडीस नेण्याचं काम सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी केलं, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। या दारूबंदीच्या बद्दल समिती नेमली होती, सुधीर भाऊंनी जी यावेळेस अर्धा तास चर्चा विधानसभेत उपस्थित केली होती, आणि तेव्हा विधानसभेत मी उपस्थित होतो आणि मंत्र्यांनी माझ्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली, आणि डॉक्टर अभय बंग सारखे तज्ज्ञ मंडळी होती आणि अहवाल सादर केला, आणि निश्चितपणे आज दारूबंदी करून खऱ्या अर्थानं या चंद्रपूर जिल्हा, गडचिरोली आणि वर्धा जिल्हा अगोदर आहे, आपला चंद्रपूर जिल्हा झालेला आहे। आणि आज जी लोकांची भूमिका होती की ज्या वर्धा गडचिरोलीमध्ये दारूबंदी आहे पण तिथं होत नाही, परंतु निश्चितपणे आज आपल्या जिल्ह्यामध्ये त्या पद्धतीचं चित्र दिसत नाही। आणखीन काय काय लागेल, कारण अंमलबजावणी विविध स्तरावर त्यामध्ये करायची आहे, सुधीर भाऊ सांगतील, परंतु आज खऱ्या अर्थानं आमच्या आया बहिणींच्या चेहऱ्यावरचं जेव्हा हास्य आम्हाला पाहायला मिळतं तेव्हा एक कुठेतरी आम्हाला सुखद आनंद हा मिळतो। आणि म्हणून आज शासनाच्या वतीनं विविध पोलीस यंत्रणेच्या वतीनं सर्व काही अंमलबजावणी होत असेल, पण आपलं सुद्धा कर्तव्य आहे
जोपर्यंत ही लोक चळवळ म्हणून आपण पाहणार नाही, सर्वजण यामध्ये चळवळीमध्ये समावेश होणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपल्याला आपलं कर्तव्य म्हणून जी आपल्याला एक नागरिक म्हणून भूमिका घ्यायची आहे ती आपल्या सर्वांना घ्यावी लागेल आणि जे पाऊल सुधीर भाऊंनी उचललेलं आहे ते दाखवून द्यावं लागेल की या जिल्ह्यामध्ये पूर्णपणे दारूबंदी झालेली आहे अशा पद्धतीचं वातावरण करायचं आपली सुद्धा जबाबदारी आहे आणि मला विश्वास आहे की या भद्रावतीची जनता नाही तर जिल्ह्यातील जनता ही त्या पद्धतीने त्याला साथ देईल। मी अधिक न बोलता या सुधीर भाऊंच्या भावी वाटचालीला शुभेच्छा देतो।